भारताचं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं, त्यामुळे आता पुढचे 14 दिवस भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी महत्वाचे असणार आहेत. याच 14 दिवसांच्या कालावधीत भारताच्या हाती चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दलची अशी माहिती लागणार आहे जी आत्ताच्या घडीला जगात कोणाकडेच नाहीये. पण आता या महत्वाच्या टप्प्यानंतर या मोहिमेत पुढे काय काय घडणार आहे तेच या व्हिडिओमधून पटकन जाणून घेऊया. पहिला मुद्दा, विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर पहिले लँडरचे साइड पॅनल दुमडले जातील. दुसरा मुद्दा, प्रज्ञान रोवर म्हणजे 6 चाकी रोबोटिक वाहन चंद्रावर उतरेल. तिसरा मुद्दा, प्रज्ञान रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर 2 सेंटीमीटर प्रति सेकंद वेगानं फिरेल, चंद्रावर फिरून त्याच्या पृष्ठभागाचे फोटो काढेल, कॅमेऱ्याच्या मदतीने रोवर चंद्रावर स्कॅनिंग करेल, चंद्राच्या पृष्ठभागाखाली इयॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स प्रमाण शोधण्याचं काम हे रोवर करेल, जमा केलेली माहिती रोवर लँडरला पाठवेल. हे सगळं काम रोवर 2 आठवड्यात पूर्ण करेल. रोवर फक्त लँडरशी संपर्क साधू शकेल, त्यामुळे शास्त्रज्ञांपर्यंत माहिती विक्रम लँडरच्या माध्यमातूनच पोहोचेल. पण या सगळ्यातली खरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की लँडर आणि रोवरचा चंद्रावरचा एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरचे 14 दिवस, म्हणजे आयडियली लँडर रोवर आता आजच्या टप्प्यानंतर फक्त एक दिवस काम करणार आहे, पण तो कालावधी भारतासाठी 14 दिवसांचा असणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.